अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है? अब न ढूंढें। सावेडी में एमबी शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है। कुशल तकनीशियन, त्वरित समय परिणाम, सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है। अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आएं। संपर्क 8208700359। नमस्कार, ऍक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। समाजसेवक अरुण खिची, संस्थापक अध्यक्ष अरुणोदय क्रांती सेवा संघ केडगाव अहमदनगर यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात। आमच्या ऍक्टिव मराठी न्यूज प्रतिनिधींशी काय म्हणाले, चला तर पाहूया। मी अरुण खिची, संस्थापक अध्यक्ष अरुणोदय क्रांती सेवा संघ याच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक साहेबांना अशी विनंती करतो की आत्ता सध्या लग्न सराईचे दिवस चालू आहेत आणि या नगर शहरामध्ये ब्रिज झालं, रस्ते झाले, तरी पण वाहतूक कोंडीचा प्रश्न काय सुटता सुटत नाही। नागरिकांना रोज या प्रश्नाला तोंड द्यावं लागतात। खास करून कायनेटिक चौकात पाहिलं तर रोजचीच परिस्थिती म्हणलं तर वावगं नाही आहे। आता वाहतूक कोंडी होती याच्या मागं एकतर वाहन चालक हे शिस्तीने वागत नाही, हा पहिलं कारण झालं। दुसरं कारण प्रशासनाचं, पोलीस प्रशासनाचं याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे असं मी जाहीर सांगतोय। कारण मुंबई पोलीस ॲक्टनुसार या शहरामध्ये नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका करून देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे व त्याच्याकडे देखरेख करण्याचा अधिकार जिल्हा दंडाधिकारी साहेबांना आहे, दिलेला आहे। परंतु कोणालाच कोणाचं काहीच ताळमेळ नाही अशी परिस्थिती ह्या नगर शहरामध्ये सुरू आहे। त्यावर माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेबांनी व पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष घालून नागरिकांना वाहतूक सुरळीत करण्याकामी काहीतरी योग्य उपाययोजना करायला हवी। एकतर बरेच कालावधीपासून आपल्या शहरात महानगरपालिका ह्या नावाचं शहर सुरू झालं आहे, परंतु या शहरामध्ये वन वे ट्रॉफिक नावाची वस्तूच नाही आहे। रस्त्याचा विषय सोडून द्या, तो प्रश्न न घेतलेलाच बरा वाटतो, परंतु निदान नगर शहरामध्ये वन वे वाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना एक थोडाफार का होईना एक वाहन चालवण्याचं एक वळण लागेल, शिस्त लागेल। परंतु याकडे मात्र पोलीस प्रशासन म्हणो किंवा जिल्हा दंडाधिकारी यांचं लक्ष नाही, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि नगरकरांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता द्यावी अशी मी जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना जाहीर विनंती करतो। ते नक्कीच याकडे लक्ष देतील अशी आम्ही खात्री बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव मराठी न्यूज, अहमदनगर।